एक लक्षात घ्या, जेव्हा दाऊदच्या साथीदारा संदर्भात 93 बॉम्ब ब्लास्टच्या संदर्भात आम्ही जेव्हा कुठला दावा करतो, आम्ही फोटोग्राफ दाखवतो, व्हिडिओ दाखवतो, मी तेव्हाही बोललो की बॉम्ब ब्लास्ट म्हणजे 257 जे निरपराध मुंबईकर मेले तो काही काँग्रेसचा मेला, भाजपचा मेला, शिवसेनेचा मेला असं कोणी बघितलं नाही. बॉम्ब ब्लास्ट वाल्यांनी उडवताना सगळ्यांना समान उडून टाकलं. मग ह्याच्यामध्ये राजकारण कसं होऊ शकतं? ह्याच्यामध्ये वैयक्तिक हिशोब चुकवण्याचे प्रकार कसे होऊ शकतात? म्हणून माझा मुद्दा असा, ह्याच्यामध्ये राजकारण काही न करता ते जे काही पार्टीचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्ही दाखवले ते बडगुजरच्या फार्म हाऊसवर होते. प्रायव्हेट पार्टी त्यांनी बोलवली होती, कोणाचा असा सार्वजनिक उत्सव नव्हता. माझ्या घरात मी अगर पार्टी करण्याचं ठरवलं तर मी आमंत्रण कोणाला द्यायचं हे मी ठरवणार. तसं बडगुजरनी त्या संबंधित लोकांना स्वतः आमंत्रण केलेलं दिलेलं, तर तो प्रकारच वेगळे आहे. मग कसं होऊ शकतं? म्हणजे काँग्रेस का हात हे दहशतवाद्यांचे साथ, की काँग्रेस हा दाऊद इब्राहिम हा त्यांचा जावई आहे, परत एकदा सिद्ध होत आहे ना. मग ह्या संबंधित आमदारांनी हेही सांगावं की तो दाऊद मेला आहे का जिवंत आहे. आता हे त्यांच्या घरातल्या घरगडीत सारखे झालेत हे काँग्रेसचे नेते. मग सांगावं ना, विष प्रयोग झालाय तो जिवंत आहे का मेला आहे हे पण आमदारांनी सांग.